की त्या भाजपच्या यशस्वी पुस्तकात सत्तेच्या काय काय असं. आणि नंतर मी विचार केला की या देशाचा मोदींनी कितीही विकास केला. खरंच सांगा माधुरी दीक्षितला घेणं एक का घेणं दोन. मग मी म्हणला जर यांनी खरंच विकास केला असेल तर हे अमित शहा महाराष्ट्रातल्या एका गरीब शेतकऱ्याकडे ते पुस्तक घेऊन का गेले नसावे. महाराष्ट्रातल्या सामान्य व्यापाऱ्याच्या घरी जाऊन अमित शहा तुमच्यासाठी आम्ही काय केलंय त्या पुस्तकातलं सांगायला का गेलं नसावे. आमच्या माय माऊलीकडे का पुस्तक घेऊन अमित शहा गेले नसावे. का शेतमजुराकडे पुस्तक घेऊन भारतीय जनता पार्टीचे हे लोक गेले नसावे. त्यावेळेस मला माझ्या मनाने उत्तर दिलं हे जर शेतकऱ्याकडे पुस्तक घेऊन गेलं तर आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी की कुठेही पोलिसाच्या बंदोबस्ताशिवाय अमित शहा आणि मुख्यमंत्री जर आपल्याला रानामाळाचं दिसले इमानदारीनं सांगा बरं आपण काय करतात. खरं का नाही. मग माझ्या लक्षात आलं आज आपलं ह्यांनी एवढा वाटोळ केला पुस्तकात त्यांनी काही जरी सांगितलं अरे त्याचा आपल्याला विश्वास बसल का. मग विश्वास कोणाचा बसायचा. कस पक्क होईल की नाही.